नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात? मजेत ना? आता इथे बघू शकता, संध्याकाळची वेळ आहे. कसं वासराच्या ओढीनं गुरं पळतच घरी चाललेली आहेत. बघा संध्याकाळचं, ही पाखरंसुद्धा घरी चाललेत. संध्याकाळचं वातावरण आहे, खूप छान वातावरण झाले. पावसाची शक्यता दिसती, पण अजून तरी काय पाऊस पडलेला नाही. तर मग चला, आज बफॅलो मिल्किंग दाखवणार आहे. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघा आता ही म्हैस कशी पाहते. आता या म्हशीविषयी मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. ह्या म्हशीची एक अशी सवय आहे की ती त्याच वेळेला दूध देते. म्हणजे तिचा 6:20 टायमिंग ठरलेला आहे. ती 5 मिनटं अलीकडं किंवा 5 मिनटं पलीकडं अजिबात तिला चालत नाही. ती पानवतही नाही आणि दूधही देत नाही. आणि जरी बळच आपण पानवायला लावली असं वासरू पाजून, तरीही ती दूध देत नाही. तिचा टायमिंग 6:20 ठरलेला, म्हणजे ठरलेला. कधी जर आपण म्हटलं की थोडंसं लवकर धार काढूया, पण ती अजिबात धार देत नाही. म्हणजे एवढी ती कसं कळत असेल तिचा वेळ, ती एवढी म्हणजे पंक्चुअल आहे. आता हे बघा म्हशीचं पिल्लू, खूप गोड गोंडस आहे. ते आता जवळजवळ 1 महिन्याचं झालेलं आहे. अजून त्याचं नाव ठेवलेलं नाही आहे. ते खूप शहाणपण आहे, तेव्हा त्याचं नाव ठेवायचं आहे. तुम्हाला असं त्याच्या गुणांवरून एखादं छान नाव सुचत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे पिल्लू फिमेल कॅप आहे. चला आता उशीर नको, फटाफट मिल्किंग करून घेऊया, नाहीतर तिला उशीर झालेला अजिबात आवडत नाही.